संत ब्लेज कैथलिक क्रिस्त सभेतिल एक महान संत, एक बिशप, एक धर्म पंडित, एक रक्त साक्षी आणि आजार बरे करणारा एक महान असा वैद्य। त्यांच्या जन्माची खरी तारीख जरी माहित नसली तरी त्यांचा जन्म तुर्की ह्या देशामध्ये सेबेस्ता येथे झाला होता। 3 फेब्रुवारीला संत ब्लेज ह्यांचा आपण सण साजरा करतो आणि क्रूसकृतीमध्ये धरलेल्या 2 मेणबत्त्या आपल्या गळ्याजवळ लावून धर्मगुरु आपल्याला आशीर्वाद देतात, परंतु त्या मागची कथा अशी आहे। संत ब्लेज ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत होता आणि म्हणून तेथले गव्हर्नर अग्रिकोलाउस ह्यांनी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली होती। तुरुंगाकडे नेत असताना वाटेमध्ये एक बाई जिचा मुलगा फार आजारी होता, त्याने मासे खाल्ले होते आणि माशाचा काटा त्याच्या घशामध्ये अडकलेला होता आणि तो मरणाला टेकलेला होता, आणि अशा ह्या मुलाला संत ब्लेजच्या पायाजवळ ठेवलेलं असताना तो बरा होतो। एवढा मोठा चमत्कार बघून तो गव्हर्नर अधिकच चिडतो आणि त्याचा संत ब्लेजचा शिरच्छेद करतो। दुसरी आख्यायिका अशी आहे, एक गरीब बाई ती तिचा डुक्कर हरवलेला होता आणि ती येऊन संत ब्लेजला विनंती करते आणि संत ब्लेज त्या लांडग्याला आज्ञा करतो आणि तो लांडगा ज्याने डुक्कर नेलेला होता तो डुक्कर जशाच्या तशा परिस्थितीमध्ये म्हणजे जिवंत असा डुक्कर त्याच्या समोर आणतो आणि अशा ह्या महान संताचा मृत्यू 316 साली झाला आणि त्यांना घशाचे आजार बरे करणारा आणि वन्य पशूचा खैवारी म्हणून ओळखलं जातं। संत ब्लेज म्हणतात, हे दयाळू बापा आणि सर्व सांत्वनाच्या देवा, माझ्यावर दयादृष्टी कर आणि पवित्र साक्रामेंतांतून वाहणारा आशीर्वाद मला दे। संत ब्लेज म्हणतात, तुझ्या दयेच्या कृपाछत्राखाली मला घे आणि दैवी रहस्याचे फळ मला दे।